मनसे अध्यक्ष राज ठाकरे इनके विरोध में परली न्यायालय ने गैर जमानती वारंट निकालने का आदेश दिया है। जमानत लेने के बाद भी बार बार कोर्ट में गैर हाजिरी लगाने की वजह से न्यायालय ने यह आदेश दिया है। इसके पूर्व 10 फरवरी को कोर्ट ने गिरफ्तारी के वारंट निकाले थे और 13 अप्रैल तक कोर्ट में पेश होने के बारे में बताया गया था, लेकिन राज ठाकरे 13 अप्रैल तक कोर्ट में पेश ना होने की वजह से फिर एक बार परली कोर्ट ने राज ठाकरे के खिलाफ गिरफ्तारी का वारंट निकाला है। 2008 मध्ये राज ठाकरे साहेब यांना मुंबई इथं अटक केलं होतं, त्या संदर्भामध्ये मनसे सैनिकांनी परळी इथे धर्मपुरी पॉइंटला STC वर दगडफेक करून तोडफोड केली होती। त्या संदर्भामध्ये परळी ग्रामीण पोलिसांना गुन्हा दाखल झाला होता त्यांच्या कार्यकर्त्यावर, आणि राज ठाकरे साहेब यांनी त्यांना सदर गुन्ह्याला चेतावणी दिली त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यानंतर राज ठाकरे साहेब यांनी परळी येथे येऊन कोर्टात जामीन केली, परंतु त्यानंतर ते काही कधी आलेले नाहीत कोर्टामध्ये। त्याच्यामुळं बाकीच्या लोकांनी वारंट निघालं होतं, त्यांनी रद्द करून घेतलं वारंट, परंतु राज ठाकरे साहेब आले नाही, त्याच्यामुळं त्यांना कोर्टानं पुन्हा वारंट काढलेलं आहे आणि सध्या ते परळी ग्रामीण पोलिस स्टेशनला पाठवलेलं आहे।